उत्तर प्रदेश हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। दुसरी निर्भया प्रकरण घडले आहे ज्यामुळे संपूर्ण देशात जनता पेटून उठली आहे। उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला जात आहे याचे पडसाद शनिवारी दोडामार्ग येथे बघायला मिळाले। दोडामार्ग तालुक्यातील युवक युवतींनी हाथरस प्रकरणी युवतीला न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी करत या घटनेचा निषेध केला। उत्तर प्रदेश हाथरस प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला पण पीडित मुलीच्या भावाने पळून जाऊन ही घटना प्रसार माध्यमासमोर आणली। दिल्ली येथील निर्भया प्रकरणाच्या आठवणी यामुळे पुन्हा जागा झाला। उत्तर प्रदेश सरकारचा कठोरपणा जगासमोर आला आणि संपूर्ण देशात निदर्शने होऊ लागली। या पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्यांना रोखले गेले। उत्तर प्रदेश हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ दोडामार्ग तालुक्यात युवक युवती यांनी शनिवारी दोडामार्ग प्राथमिक शाळा ते बाजारपेठ तहसीलदार कार्यालय अशी प्रभात फेरी काढली। आता निषेधार्थ फलक तसेच यावेळी घोषणा देऊन युवतीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी या युवक युवतींनी केली। हल्लीत झालेल्या 14 सप्टेंबरला जी घटना उत्तर प्रदेशमध्ये हाथरस या गावात घडली ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या अत्याचारावरती त्या अन्यायावरती आवाज उठवण्यासाठी त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रयत्न आम्ही आमच्या तरुण वर्गाकडून करत आहोत। त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे अशी घटना पुन्हा भारतात किंवा पुन्हा देशात कुठच्याही देशात घडू नये यासाठी आम्ही विनंती करत आहोत सरकारला। आम्ही सरकारकडे आम्ही विनंती करतो की नराधमांना फाशी द्यावी आणि ज्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत करावी। थँक्यू।